टेलर आणि बुटीक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आपले जे पेपर कटिंग आपण कट केलेले असतात, जे माप काढलेले असतात, ते अस्तरवर आणि परत मग आपल्या मेन कापडावर कसे घ्यायचे ते मी आज सांगणार आहे। बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की आम्हाला ते पेपर कटिंगला कापड नाही पुरत, तर हे काही आपला जो अस्तरला कापड येतो तो 80 सेंटीमीटरचा हा आहे अस्तरचा कापडा, डॉलर कंपनीचा। तुम्ही टिपटॉप, डॉलर कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता। हो का, तर आपल्या अस्तरसाठीचा कापड आहे। तर ही आपलं डबल उभी घडी घ्यायची, जी आपली किनार असती ती किनारीची अशी घडी करून अशी उभी घडीमध्ये ब्लाऊज टाकायचं, किनार आपल्या साईडला करायचं त्या ब्लाऊज का पीसचं। आणि हो का, ही बंद बाजू ही डाव्या हाताकडे घेऊन आपलं पेपर कटिंग टाकायला सुरुवात करायचं। अगोदर पाठीचा भाग ठेवायचा। ही बोटनेकचं पेपर कटिंग आहे, मी काल कटिंग केलं होतं, त्याचा व्हिडिओ टाकला आहे, तुम्हाला पाहायचं तर व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर हे 32 छातीचा बोटनेक आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर त्याचं मी पेपर कटिंग कापडावर कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगणार आहे। तो काही असं बरोबर आधी पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आणि या पाठीच्या भागाला असं मार्किंग करून घ्यायचं पूर्ण बरोबर। हो काही असं पूर्ण मार्किंग करून घ्यायचं। हो का, हे पूर्ण आखल्यानंतर हे काही असं तयार होईल। तर हे आता आपण कटिंग करून घ्यायचं। आता हे इथं टाकल्यानंतर आपला आता प्रिन्सेस कटचा हा भाग येतो। हा भाग बघायचा असा कुठं बसतो का। हो का, हा भाग आपला इथं परफेक्ट बसतोय। हो का, हो का, इकडे दोन्हीकडे ब्लाऊज पीस पोरताय इथे। हो का, त्यामुळे हे असा परफेक्ट इथं टाकून घ्यायचा आपला बसेल तिथे। आता ह्यालाही मार्किंग करून घ्यायचं या भागालाही। हो का, हे मी पूर्ण मार्किंग केल्यानंतर हो का असं ही भाग पण तयार होईल आपला। हो का, हे झाले दोन भाग। आता आपले राहिले अजून दोन भाग टाकायचे। प्रिन्सेस कटमध्ये दोन चारच भाग असतात आपले। तर ही आपली भाई हो का, इथं अशी बघा, हो का इथं परफेक्ट भाई बसली आपली। ही कापड बरोबर करून घ्यायचं आणि एकदम तंतोतंत अशी समोर जुळवून घ्यायची भाई। हो का, एकदम करेक्ट बसते। आता ही कापड, ही पण कापड भाग आहे ते इथं घेऊन घ्यायचा असा बरोबर। तर बरोबर कापड किती उरतं, इथं उरतं मग इथं आपल्याला पाटीची हुक लूक पट्टी अजून कट जो हे पपचा असतो समोरचा प्रिन्सेस कटचा भाग, त्याला मधून पट्ट्या द्यायला जे कापड लागतं आपलं शिल्लक, ते ह्या भागातून असं फ्रेशचं कापड निघू शकतं। तर अशा पद्धतीनं जर तुम्ही जर कापडावर कटिंग पेपर कटिंग केली तर व्यवस्थित तुमची पेपर कटिंग बसू शकते आणि सगळं होऊ शकतं आहे। पण बरेच जण म्हणतात की आम्हाला कापड पुरत नाही, त्यामुळं मी हा व्हिडिओ तयार केला आहे। हो का, आता अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता। आता आपण भाई आखून घेऊया। हो का, आता मी ही भाई पण आखून घेतली। हो का, ही झाली आपली, ही भाई झाली, हे प्रिन्स कटचा समोरचा पप झाला, ही पण समोरचा झाला आणि ही पाठीचा भाग झाला। हे आपले असले भाग झाले। आता आपण याला कटिंग करून घेऊया। आता मी तुम्हाला कटिंगही दाखवणार आहे, कटिंग करून घेऊया। Thank you.
आता हेच मी आधी पेपर कटिंग दाखवलं, नंतर अस्तर कटिंग दाखवलं, आता अस्तरचं मी हे आपलं मेन जे कापड आहे त्या कापडावर कसं घ्यायचं हे पण दाखवणार आहे की किती सोडायचं शिलाईसाठी, थोडं थोडं जास्त असं घ्यायचं, हे नवीन शिकणाऱ्यांसाठी फार उपयोगी पडणार आहे. नवीन शिकणाऱ्याला अगदीच, नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी अगदी घाबरतात आणि त्यांना कळत नाही आहे. हे पण असा आपल्या काठाची साईड ही आपल्या साईडला घ्यायची, कधीही उभी घडी करायची, आडवी घडी कधी करायची नाही. उभ्या घडीमध्ये ही काठ आपल्या साईडला आणि बंद बाजू ह्या डाव्या साईडला घ्यायचं आणि याच्यावरच आपण जो कट केलेला पाटीचा भाग आहे तो भाग ठेवून घ्यायचा. हे आपलं मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर आहे आणि आधी आपण पेपर कटिंग सांगितलं होतं तर हे ह्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे. का हे असं खाली थोडंसं ठेवायचं जास्तीचं, जे नवीन शिकाऊ आहेत त्यांना एकदम तंतोतंत ठेवल्यानंतर नाही जुळत, ते लहान मोठं होतं, त्यामुळं असं इकडं जरी बरोबर ठेवलं तरी इथं खाली थोडं आणि इकडे थोडं थोडं मार्जिन सोडून हे असं कट करून घ्यायचं. ही गळा मी कट केला नाही कारण तो शिवताना मी तुम्हाला सांगणार आहे की तो कसा कट करायचा ते, त्यामुळं मी तो कट केलेला नाही आहे गळा. एवढं असं थोडं थोडं वरती इकडं इकडं सगळ्या साईडने असं थोडं थोडं ठेवून कट करून घ्यायचं. हे अस्तर हे आपला ही भाग इथं काढला, परत तसंच बघायचं की कुठं आपला कोणता भाग व्यवस्थित बसतो आणि त्याप्रकारे काढून घ्यायचा आपला भाग. तर आपले चारच असतात ह्या प्रिन्सेस कटला हे का, हे आपलं बघायचं की हे इथं बसतो का. इथं एवढं कापड आपलं सुटलेलं आहे पण खालचं आणि वरचं कापड बरोबर आहे का बघायचं आणि तिथं तो भाग बसतो का हे पण बघायचं. इथं जर बसत नसेल तर इकडं बसून घ्यायचा तो भाग येऊ का. असं सगळं व्यवस्थित बसलं पाहिजे असं की इथं झालं. आता ह्याला करून घेऊया आपण कटिंग. थोडं थोडं अंतर सोडून कट करून घ्यायचं. ही झाला आपला दुसरा भाग. आता आपल्याला भाई आणि समोरचा पपचा भाग काढून घ्यायचा. इथं तर इथं आपण भाई काढून घेऊया. ही आपली भाई हे जो आपला पपचा भाग आहे तो इथं असा काढून घ्यायचा आहे. कापड बघायचं की खालचं आणि कापड आपल्या दोन्ही भागाला पुरतंय का, आणि नाहीतर बरेच वेळा कसं होतं की वरचं कापड बसवतं पण खालचं नाही पुरत, मग खालचं छोटं पडून जातं, तसं नको व्हायला. म्हणून हे काही असं दोन्ही असं काढून उचलून बघायचं की आपलं कापड पुरतं का. कधी कधी खालचा तुकडा छोटा असू शकतो ना, क्रॉस असतो कोणता कोणता कापड, त्यामुळे व्यवस्थित बघूनच मग कट करायचं. आणि असं थोडं थोडं शिलाई मार्जिन हो का, आपले दोन्ही तुकडे बरोबर आहे, त्यामुळे हे झालं. आता आपली राहिली भाई, तर आपलं कापड एवढं उरलं आहे तर यात भाई बसवून घ्यायची. अशी व्यवस्थित घडी करून आपण भाई इथं बसते का बघूया. हे का इथं किंवा इथं येऊ का, इथं भाई आपले बसते. येऊ का याशी. हे आपले भाई बसले. अशी झाले आपलं कटिंग. मी याचं स्टिचिंग पण दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मग तुम्हाला कुठं गळ्याला काय डिझाईन, हुकलिक पट्टी, गळ्याचं पायपिंग वगैरे ते किंवा कापड वापरता येतं. ह्या प्रकारे मी तुम्हाला कटिंग आधी पेपर कटिंगवरनं अस्तर आणि अस्तरवरनं आपलं मेन फॅब्रिक ही कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून पहा, तुम्हाला नक्कीच समजेल आणि कसं ठेवायचं कळेल. कापड उरवायची पण तुम्हाला टॅक्ट येईल कुठल्याही कटिंगमध्ये कसं. तर ह्या प्रकारे ही कटिंग आहे. तुम्हाला जर बोटनेस ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा
तुम्ही व्हिडिओला कमेंट्स पण करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबा. बाय.